नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. रोज आपल्यासाठी मी लेक्चर आणून घेऊन येतच असतो. तर आजचं जे लेक्चर आपण आणलेलं आहे ते चालू घडामोडी. आज संडे आहे आणि या वीकचं आपण फर्स्ट वीक जे आहे ऑगस्ट, याचा आपण चालू घडामोडी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. करंट अफेअर्स जवळपास 15 ते 20 पर्यंत न्यूज आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत. ज्या परीक्षेच्या दृष्टीनं कुठली पण परीक्षा असो, बँकिंग असो, MPSC असो, ST असो, PSI असो की क्लार्क असो की तलाठी असो, सर्वच करीत तुम्हाला उपयोगी आहे. जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाईम जर तुम्ही चॅनलला भेट देत असाल, आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून नवीन लेक्चर रोज सुरू असतं, तुमच्या नॉलेजमध्ये भर पडण्यास मदत होईल आणि तुम्हाला नवीन नोटिफिकेशनसुद्धा मिळेल जर बेल आयकॉन तुम्ही क्लिक केलं तर. तर आता या लेक्चरकडे आपण वळूया. सार्क म्हणजे काय असतं, सार्कचा जो लॉंग फॉर्म आहे तो काय आहे तो माहीत असणं आवश्यक आहे. SAARC, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, दॅट इज द सार्क. ओके, सार्कचा जो आहे कंट्रीज कुठल्या कुठल्या कंट्रीज आहे तेसुद्धा माहिती असणं आवश्यक असतं. ओके, बऱ्याचदा तेसुद्धा विचारतात सार्कच्या रिलेटेड कंट्रीज कुठल्या आहेत. तर याच्यामध्ये पहा, सार्क दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य म्हणजे सार्क कलाकार शिबिर जे आहे आयोजित केलं. 7वी हे त्याचं आवृत्ती होती, 7वं, आणि हे कुठं झालेलं आहे, काठमांडूमध्ये. तर याच्यावरती प्रश्न बनू शकतो की हे कुठं झालेलं आहे. ओके, तर काठमांडूमध्ये हे झालेलं आहे. ओके, तर हे लक्षात असू द्या. हे जे झालेलं आहे हे कुठं झालेलं आहे, काठमांडूमध्ये हे झालेलं आहे. 7वी आवृत्ती होती, काठमांडू शहरामध्ये होस्ट करण्यात आलं. नेपाळचे सांस्कृतिक आणि पर्यटन, नेपाळचे जे सांस्कृतिक पर्यटन आणि पर्यटन नागरी उड्डयन मंत्री जितेंद्र नारायण देवास, हे पण लक्षात ठेवा कुठले मंत्री आहेत, जितेंद्र नारायण देवास यांनी या कार्यक्रमाचं काय केलं, उद्घाटन केलं. या कार्यक्रमांमुळे कलाकारांच्या सहकार्यासह कला देवगणासाठी काय होणार आहे, कारण बऱ्याचशा कंट्री सार्कमध्ये आहे. इथे आपल्याला दिसत आहे सर्व कंट्रीजची जे की आहे, भारत आहे, पाकिस्तान आहे. ओके, तर ह्या जितक्या काही कंट्रीज आहे सर्व कंट्रीजची कलांचं जे आहे याच्यामधून एकामेकातून काय होणार आहे, देवाणघेवाण होणार आहे आणि कलागुणांची देवाघाणामुळं जे की आहे कलागुणांना वाव मिळणार आहे, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. 4 दिवसाचं हे शिबिर चाललं, याच्यामध्ये अफगाणिस्तान हे नव्हतं, ते त्याच्यामध्ये सहभागी झालं नव्हतं, ते आले नव्हते म्हणून ते वगळण्यात आलं. आणि त्याच्यामधूनच 40 कलाकारांनी या व्यासपीठं त्यांना याच्यामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. 40 कलाकारांना याच्यामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. हा कार्यक्रम जो आहे संस्कृती पर्यटन नागरी उड्डयन मंत्रालय नेपाळ आणि सार्क कल्चर सेंटर कोलंबो श्रीलंका यांच्याद्वारे आयोजित केला गेला. तर कोणी आयोजित केला होता, कोलंबो श्रीलंका आणि जे आहे पर्यटन आणि नागरी उड्डयन मंत्रालय नेपाळ आणि सार्क कल्चर सेंटर कोलंबो श्रीलंका यांनी हे आयोजित केलं होतं. तर अशी हे महत्त्वाची न्यूज आहे. 1 ते 2 प्रश्न याच्यावरती बनू शकतात. 7वी आवृत्ती होती, काठमांडूमध्ये झालेलं आहे आणि जे काही कलागुण आहे त्यांना वाव देण्यासाठी हे एक मंच तयार करण्यात आलेलं आहे सार्क कंट्रीजचं. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, त्याच्यानंतरची न्यूज, स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात लांब पादचारी पूल म्हणजे ज्याच्यावरून चालता येतं असा हा सर्वात लांब पूल जो आहे तो कुठं बनलेला आहे, असा प्रश्न बनू शकतो. पेपरमध्ये खूप महत्त्वाची अशी ही न्यूज आहे, स्वित्झर्लंड. ओके, लक्षात ठेवा, स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात लांब पादचारी पूल हा बांधण्यात आलेला आहे. जगातील सर्वात लांब पादचारी पूल युरोपा वेग असं नाव आहे त्याचं. ओके, युरोपा वेग किंवा त्याला म्हणतात युरोप ब्रिज असं नाव दिलेलं आहे. नावसुद्धा विचारू शकतात की कुठला ब्रिज तयार करण्यात आलेला आहे, त्याचं नाव योग्य ओळखा, 3-4 नाव टाकून देईल आणि त्याच्यातलं एक नाव ओळखायला लावेल. तर युरोपा वेग असं नाव आहे, पादचारी हा पूल आहे स्वित्झर्लंड आणि जगातील हा सर्वात लांब पूल आहे. अलीकडे स्वित्झर्लंडच्या रॅड कुठं बांधण्यात आला हे पण विचारू शकतो. स्वित्झर्लंडमध्ये रॅड येथे हे बांधण्यात आलेलं आहे आणि हे 1620 फूट लांबीचं असून ते ग्रॅबन गुफर रॅविने वरील 278 फूट उंचीच्या ते जे आहे उंचीवर 278 फूट उंचीवर हे बांधण्यात आलेलं आहे. याची जी लांबी आहे ती किती आहे, 1620 फूट इतकी याची लांबी आहे, 1620 फूट. लक्षात ठेवा, हे सुद्धा विचारू शकतं की त्याची किती लांब आहे 1620 फूट. ब्रिज जे आहे ते जेरमेट व ग्रेकेन यांच्यातील आल्प्सच्या माध्यमातून हायकिंग ट्रेलला जोडतो. जे ब्रिज आहे हे जेरमेट व ग्रेकेन यांच्यातील जे आहे ह्या दोघांना ते जोडतं. ओके, हायकिंग ट्रेल जे आहे त्यांना ते जोडतं. तर अशा पद्धतीचा हा पूल आहे स्वित्झर्लंडमध्ये, जगातील सर्वात लांब पूल. त्याच्यानंतरची न्यूज आपण बघूया, स्वच्छ सुरक्षा
स्वच्छ संरक्षण 2018, स्वच्छ संरक्षण 2018 संबंधित ही न्यूज आहे। 2018 केंद्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेली एक ही नवीन योजना म्हणजे स्वच्छ भारत अभियानच आहे। ओके, तर स्वच्छ संरक्षण 2018 त्याचाच एक भाग आहे। स्वच्छ संरक्षण राजधानी शहरात सुरू करण्यात आलेला आहे। ही सुधारित स्वच्छता सेवा आणि पायाभूत सुविधा परिणाम नागरीकरण जोडणी आणि जमिनीवरील दृढमान परिमाण यासाठी पायाभूत सुविधांचा विकासावर आधारित ही जी आहे स्थापन करण्यात आली। देशातील सर्व जे आहे 4041 शहरं रँक करण्यासाठी केंद्र सरकारने तिसरी स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे सुरू केलं। तर हे 2018 जे केलेलं आहे सुरू करण्यासाठी 4041 जे शहरं आहे त्यांना रँकिंग करायचं आहे। त्याचप्रमाणे गृहनिर्माण व नागरिक घडामोडी मंत्री यांनी सुरू केलेल्या सर्वेक्षणानुसार 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 500 जे शहर आहे आणि राज्य व युनियन टेरिटरी कॅपिटलमध्ये अखिल भारतीय त्याच्यामध्ये जी रँकिंग असेल ती ऑल इंडिया रँकिंग असणार आहे। तसेच 1 लाखापेक्षा जी कमी लोकसंख्या आहे असे 3541 शहरांमध्ये राज्य आणि विभागीय क्रमवारी त्याच्यामध्ये स्टेट आणि विभागीय काय असणार आहे क्रमवारी असणार आहे। गृह आणि शहरी व्यवहार मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमर हे जे आहे हे पण लक्षात ठेवा की नरेंद्र सिंग तोमर हे गृह आणि शहरी व्यवहार मंत्री आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही जी योजना आहे ही योजना भारत सरकार ही 2018 ही स्थापन केली। याच्या अगोदर जे होतं स्वच्छ संरक्षण 2017 होतं, आता हे 2018 याच्यामध्ये जे आहे 4041 शहरं त्यांना रँकिंग करायचं आहे ऑल इंडिया लेवलवरती। ओके, तर हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर मुकेश अंबानी हाँगकाँगच्या ली का थिंगला मागे टाकत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहे। तर ही एक इम्पॉर्टंट अशी न्यूज आहे। आणि मुकेश अंबानी आपला माहितीच आहे रिलायन्स जिओ ओके जेव्हापासून लॉन्च झालेलं आहे त्यांचे जे शेअर्स आहे त्याच्यामध्ये शेअरधारकांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। आणि त्याच्यामुळेच त्यांनी जे आहे हाँगकाँगचे ली का शिंग हे जे 2 क्रमांकावर होते चायनाचे तर यांना मागे टाकत आता मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहे पूर्ण आशियामधील। ओके, ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सच्या मते ते हे जे दिलेलं आहे इंडेक्स हे कोण दिलेलं आहे ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सच्या मते अंबानी यांच्या संपत्तीत 12.1 अब्ज डॉलरची वाढ झालेली आहे। तेल व टेलिकॉम कॉर्पोरेटिक्स संभागाच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी सर्वात जी आहे स्वस्त 4G फोन लॉन्च करण्याचा निर्णयाचे त्यांनी स्वागतसुद्धा केलं आहे। त्यांचे जे शेअर होल्डर्स आहे त्यांनी स्वागत केलेलं आहे निर्णयाचं आणि त्याच्यामुळे शेअर्समध्ये त्यांच्या वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळेच त्यांची जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये 12.1 अब्ज डॉलरची वाढ झालेली आहे। लक्षात ठेवा नाव मुकेश अंबानी आणि पहिल्या क्रमांकावर जे आहे ते अलीबाबा जे आहे त्याचे ओनर्स जे आहे चायनाचे ते 1 क्रमांकावर आहे आणि 2 क्रमांकावर आहे मुकेश अंबानी। त्याच्यानंतरची जी न्यूज आहे एअरटेल पेमेंट बँकनं सेटअप बँकिंग पॉईंट करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे त्यांचे जे की बँकिंग पॉईंट आता आपल्याला माहितीच आहे एअरटेलला बँकिंग जे आहे ते सेटअप करण्यासाठीचा परवाना मिळालेला आहे आणि आता ते सेटअप करणार आहे तर कुठल्यासोबत करणार आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत ते करणार आहे HP जे आहे पेट्रोलियम त्याच्यासोबत ते करणार आहे। देशातील डिजिटल देयके वाढवण्यासाठी आणि ग्राहकांची सोयीसाठी एअरटेल पेमेंट बँक जी आहे ते HPCL जे आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यासोबत काय भागीदारी यांनी केलेली आहे आणि आता हे HPचे जे की पेट्रोल पंप्स आहेत तिथे आपल्याला हे बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज आहे खूप इम्पॉर्टंट 2024 समर ऑलिम्पिक हे कोण होस्ट करणार आहे तर समर ऑलिम्पिक 2024 जे होणार आहे ते कुठं होणार आहे पॅरिस। पॅरिस म्हणजे कशाची राजधानी आहे फ्रान्सची राजधानी ही आहे पॅरिस। ओके, याचा जो मोटो असणार आहे तो काय मेड फॉर शेअरिंग असा हा याचा मोटो असणार आहे। याचं घोषवाक्य जे आहे ते काय मेड फॉर शेअरिंग याची सुरुवात होणार आहे 2 ऑगस्ट 2024 आणि याचा शेवट होणार आहे जी एंड ऑफ सिरेमनी जी होणार आहे ती 18 ऑगस्ट 2024 याची एंड होणार आहे आणि हे जे होणार आहे ते मैदान आहे स्टेट डी फ्रान्समध्ये हे होणार आहे। तर लक्षात असू द्या 2024 जे समर ऑलिम्पिक होणार आहे ते कोण होस्ट करणार आहे पॅरिस कंट्री होस्ट करणार आहे। पॅरिस जे शहर आहे ते होस्ट करणार आहे आणि कंट्री कुठली आहे फ्रान्स। ओके, त्याच्यानंतरची न्यूज
शिव थापा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्या सर्वांनाच माहिती असेल शिव थापा जे आहे, जे बाजूचे जे फिगर आहे ज्यामध्ये दिसत आहे आपल्याला ज्या फोटोजमध्ये, श्री जे आहे शिव थापा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॉक्सिंग हा जो खेळ आहे, बॉक्सर आहे ते, भारतीय बॉक्सर आहे. त्यांनी पाच भारतीय बॉक्सरनी 5 सुवर्णपदक, 2 रौप्यपदक, 1 कांस्यपदक हे सेज बॉक्सिंग जे स्पर्धा आहे त्याच्यामध्ये मिळवलं. हे लक्षात ठेवा, सेज रिपब्लिकमध्ये जे झालेलं आहे ते सेज भारतीय बॉक्सरनी 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता शिव थापा 60 किलो गटामध्ये यांनी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक यांनी जिंकलं होतं. आता जे जिंकलेलं आहे त्यांनी सेज रिपब्लिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्यांनी गोल्ड जिंकलेलं आहे शिव थापा यांनी. त्याच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते मनोज कुमार यांनी 69 किलो गटामध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. अमित फांगल 52 किलो गटातील यांनीसुद्धा सुवर्णपदक पटकावलं आहे. गौरव बिदुरी 56 किलो गटामध्ये यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. आणि सतीश कुमार 91 किलो यांनीसुद्धा सुवर्णपदक पटकावलेलं आहे. तर लक्षात असू द्या, सर्व नावं इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. शिव थापा हे जे संबंधित आहे, यांचा जो खेळ आहे तो कुठला आहे? बॉक्सिंग आहे. त्याच्यानंतरची न्यूज, तसं आपण खेळावरती सुद्धा लेक्चर टाकलेलंच आहे, पुरस्कारावरती, त्याच्यावरती तुम्हाला मिळूनच जाईल माहिती. श्री नरेंद्र मोदींनी रिकामी जागा भागात पुनर्वसन यासाठी 2350 कोटीचं पॅकेज घोषित केलेलं होतं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, जे उत्तर पूर्व भारत आहे, उत्तर पूर्व भारतमध्ये जे अरुणाचल प्रदेश आहे, आसाम आहे, मणिपूर आहे, मेघालय आहे, मिझोरम आहे, नेगालँड आहे, सिक्कीम आहे, त्रिपुरा आहे, तर इथे सर्व पूर परिस्थिती निर्माण झाली. ब्रह्मपुत्रा नदीचं जे पाणी आहे, त्याचप्रमाणे फ्लूड जे आहे त्याच्यामुळं पूर परिस्थिती आणि खूप नुकसान झालेलं आहे. आणि त्यासाठीच केंद्र शासनाने नरेंद्र मोदींनी 2350 कोटीचं पॅकेज याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. तर उत्तर पूर्वमध्ये जे स्टेट येतात ते अरुणाचल प्रदेश येतात, आसाम येतात, मणिपूर येतात, मेघालय येतं, मिझोरम येतं, नेगालँड येतं, सिक्कीम येतं, त्रिपुरा येतं, तर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महत्त्वाची न्यूज, तर ही एक महत्त्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकारनं पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट इन योगा अँड रिसर्च --- येथं स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. योग आणि जे आहे नॅचरोपॅथी, तर याच्याकरिता जे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावरती रिसर्च करण्याकरिता, तर कुठलं इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे? तर दोन ठिकाणी दिलेली आहे, हरियाणामध्ये झज्जर आणि कर्नाटकमध्ये नागमंगला. तर लक्षात असू द्या, हरियाणा झज्जर, कर्नाटका नागमंगला, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट योग अँड नॅचरोपॅथी. ओके, त्याच्यानंतर टी व्ही विश्वनाथन कमिटी ही कोणाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारू शकतात. किंवा सेबीमध्ये जे काही आहे फेअर मार्केट कंडक्ट होण्याकरिता कुठली समिती ही केंद्राने स्थापन केलेली आहे? तर टी के विश्वनाथन समिती. लक्षात असू द्या, समितीवरती प्रश्न येतो आणि हे चालू घडामोडीमधली समिती आहे, तर याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर टी के विश्वनाथन समिती ही सेबीचं जे की आहे त्याच्यामध्ये फेअर मार्केटिंग आणि नियमन जे आहे त्याच्याकरिता, त्याचे स्टडी करण्याकरिता आणि त्याच्यामध्ये फेअर मार्केटिंग कसं कंडक्ट होईल याच्याकरिता जे की आहे सरकारला जे की समिती सुझाव देत असते, त्याच्यासाठी जी समिती स्थापन केली आहे ती टी की विश्वनाथन समिती केलेली आहे. सिक्युरिटीजचे बाजारपेठेचे वातावरण गतिमान आहे, म्हणजे डायनॅमिक आहे, हे बदलनशील आहे, चेंजेबल असतं सिक्युरिटीजचं वातावरण सेबीचं. त्यामुळं सेबीच्या उद्दिष्टांचं प्रभावीपणे पालन करण्याचे नियमन आणि पाळत ठेवणे यंत्रणेचे नियतकालिक आढावा घेण्याची आवश्यकता आहे. फेअर मार्केट कंडक्ट याच्यामुळं होणार आहे. अजय त्यागी हे सेबीचे कोण आहे? अध्यक्ष आहे. श्री अजय त्यागी जे आहे ते सेबीचे अध्यक्ष आहे. सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ते लक्षात ठेवा. अजय त्यागी हे त्याचे अध्यक्ष आणि याचं मुख्यालय जे आहे सेबीचं ते कुठे आहे? मुंबईला मुख्यालय आहे. त्याच्यानंतरची जी न्यूज आहे ती आपण बघूया. कोणती समिती डाटा प्रोटेक्शनच्या बाबतीत विभिन्न बाबींवर अभ्यास करणार आहे? डाटा प्रोटेक्शन आज ही काळाची गरज आहे. जे की आपलं सर्व ट्रान्झॅक्शन होतात ते इंटरनेटने होतात आणि इंटरनेटमध्येच जे आहे सर्व व्यवहार होत असल्यामुळं ते जे की डाटा प्रोटेक्शन, डाटा लिकेज याच्यावरती अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. आणि ती स्थापन समितीचं नाव आहे बी एन कृष्णा समिती. MEITYने ही समिती स्थापन केलेली आहे. MEITY जे आहे यांनी ही समिती स्थापन केलेली आहे. लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन
टेक्नॉलॉजी हे MIT चं लॉन्ग फॉर्म आहे. त्यांनी ती स्थापनी समिती जी आहे स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण त्याच्यानंतरचं जे न्यूज आहे ते आपण बघूया. ब्रिक्स ट्रेड मिनिस्टरची मीटिंग हे कोणतं शहर होस्ट करणार आहे? ब्रिक्स आताच आपण पाहिलं, ब्रिक्समध्ये जे आहे कुठल्या कुठले देश आहे? ब्राझील आहे, रशिया, इंडिया आहे, चायना आहे आणि सी हे ते के चुकून आलेलं आहे. ओके, ब्रिक्स जे आहे यस फॉर साऊथ आफ्रिका. तर लक्षात असू द्या, ब्रिक्स जे आहे याच्यामध्ये जे आहे मिनिस्टरची मीटिंग ही शांघाई चीनमध्ये होणार आहे. कुठे होणार आहे? शांघाई चीन. शांघाई हे शहर आहे चायनामधलं, तिथं हे होस्ट होणार आहे. ब्रिक्स ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका अशा 5 कंट्री याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतरची न्यूज, वर्ल्ड बँकने हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सुविधा डॅश डॅश नदीच्या उपनद्यावर स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. तर हे एक जे आहे ट्रेंडिंगमधलं आहे आणि चायना आणि पाकिस्तानने याच्यावरती जी नदी आहे झेलम नदी याच्यावर जे उपनद्या आहे त्याच्या ज्या उपनद्या आहे त्याच्यावरती हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सुविधा बांधण्याकरिता विरोध दर्शवला होता. कारण ट्रिटी होती, वॉटर ट्रिटी होती आणि त्याच्यामुळेच मग भारत वर्ल्ड बँकने जवळ गेला आणि वर्ल्ड बँकने भारताला परमिट केलेलं आहे. तर वर्ल्ड बँकनं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जे सुविधा फॅसिलिटीज निर्माण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. कुठल्या नदीवरती असं विचारू शकतात किंवा त्याची उपनद्या ज्या आहे त्या आपण लक्षात ठेवा. झेलम हे जी नदी आहे त्याच्या ज्या उपनद्या याच्यावरती हे बांधण्यात येणार आहे, उपनद्यावरती ते बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतरची जी न्यूज आहे, सरकारने शेतकऱ्यांना जोडण्यासाठी ई रक्कम ही ऑनलाईन मंच तयार केला. तर लक्षात ठेवा, ई रक्कम हा जो आहे हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, ऑनलाईन मंच केलेला आहे, जेणेकरून जे दलाल असतात त्यांची भूमिका कमी व्हावी आणि त्यासाठी हा मंच तयार करण्यात आला. 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान व केंद्रीय स्टील मंत्री श्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी ई मंच उपलब्ध करून दिलेला आहे. राष्ट्रीय किसान कृषी मंडळ असा ही ई रक्कम आहे. राष्ट्रीय किसान कृषी मंडळ अशी आहे याचं नाव आहे. ई रक्कम पोर्टल शेतकऱ्यांना सर्वात लहान बाजारपेठेतील सर्वात लहान बाजारपेठापर्यंत जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. याच्या सर्व ज्या की लहान मोठ्या बाजारपेठा आहेत ते सर्व कनेक्ट होणार आहे. यामुळे शेती व्यवसायात दलालांची भूमिका ही अगदी कमी होणार आहे. तर अशा पद्धतीची ही न्यूज आहे, महत्त्वाची अशी न्यूज आहे. ई रक्कम हा कोणी आणि कुठल्या डेटला लॉन्च केला? तर 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान व केंद्रीय स्टील मंत्री श्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे. तर लक्षात असू द्या. तर अशा आपण ह्या फर्स्ट वीकच्या न्यूज पाहिल्या. अजून मी सेकंड वीकच्या तुम्हाला लवकरच अवेलेबल करून देईन. तरी तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून रोज लेक्चर सुरू असतं. आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.